फूड अँड बेवरेज सर्व्हिसमध्ये म्हणजेच F&B सर्व्हिसेसमध्ये वापरली जाणारी उपकरणं. फूड अँड बेवरेज सर्व्हिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची ओळख आणि त्यांचा काय उपयोग होतो याविषयी आता माहिती करून घेऊया. सर्वप्रथम आपण कटलरीबद्दल माहिती घेऊया. हा आहे एपी फोक. जेवण करताना याचा उपयोग केला जातो. हा आहे एपी स्पून. याचाही उपयोग जेवण करताना केला जातो. हा आहे सूप स्पून. सूप पिण्यासाठी गेस्ट याचा वापर करतात. ही आहे फिश नाईफ. फिश खाण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फिशची डिश सर्व करताना फिश नाईफ आठवणीनं सर्व करा. हा आहे फिश फोर्क. फिश डिश सर्व करताना फिश फोर्क सर्व केला जातो, म्हणजे फिश खाण्यासाठी त्याचा गेस्ट उपयोग करू शकतात. हा आहे सर्व्हिस स्पून. कोणतीही डिश बाउलमधून प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा आहे सर्व्हिस फोक. हा सर्व्हिस स्पून बरोबर वापरला जातो आणि मग यांचा सर्व्हिस गियर बनतो. हा आहे बटर स्प्रेडर. हा नेहमी बटर डिश सोबत सर्व केला जातो. ब्रेडवर बटर लावण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ही आहे बटर डिश. यामध्ये बटर किंवा लोणी सर्व केलं जातं. ही नेहमी बटर स्प्रेडर बरोबर दिली जाते. हा आहे टी स्ट्रेनर. चहा सर्व करताना याचा उपयोग केला जातो. हा आहे कॉफी पॉट. कॉफी सर्व करताना याचा उपयोग केला जातो. हा आहे टी पॉट. चहा सर्व करताना याचा उपयोग केला जातो. हा आहे मिल्क क्रीमर. मिल्क म्हणजेच दूध सर्व करताना याचा उपयोग केला जातो. हा आहे फिंगर बाउल विथ अंडरलायनर. मेन कोर्स संपल्यानंतर गेस्टला फिंगर बाउल दिला जातो. यामध्ये लेमन म्हणजेच लिंबाच्या फोडी असलेलं कोमट पाणी दिलं जातं, ज्यामध्ये गेस्ट आपले हात धुवू शकतात. हा आहे ॲश ट्रे. सिगारेटची राख टाकण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सिगरेट ओढणारे गेस्ट असतील तर त्यांना ॲश ट्रे नक्की द्या. हे आहे सर्व्हिस लेडल. बुफे सर्व्हिसमध्ये कोणतीही डिश सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा आहे आईस टॉंग. बर्फाचे तुकडे सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्हाला याची वेगवेगळी डिझाईन्स मिळू शकतात. हा आहे पेस्ट्री टॉंग. कुठलीही पेस्ट्री जसं की केक इत्यादी सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा आहे सॅलड टॉंग. सॅलड सर्व्हिससाठी याचा उपयोग केला जातो. हा आहे बार स्पून. याचा बार काउंटरवर उपयोग केला जातो. कोणतंही ड्रिंक्स मिसळण्यासाठी हा वापरला जातो. हा आहे पेग मेजरर. कोणत्याही अल्कोहोलिक किंवा नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्सचं प्रमाण मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचे दोन भाग असतात. वरचा भाग 60 ml आणि खालचा भाग 30 ml असतो. हे आहे डाल लॅडल. बुफेमध्ये डाळ किंवा वरण सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हेही एक प्रकारचं सर्व्हिस लॅडल आहे. बुफेमध्ये कुठलीही डिश सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा आहे कॉकटेल शेकर. बारमध्ये कुठलाही मॉकटेल किंवा कॉकटेल बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ही आहे आईस बकेट. बर्फाचे तुकडे सर्व करण्यासाठी या बकेटचा उपयोग केला जातो. हा आहे वॉटर जग. रेग्युलर किंवा नॉर्मल वॉटर सर्व करण्यासाठी
याचा उपयोग केला जातो। आता आपण क्रॉकरी बघूया। क्रॉकरी चिनी मातीपासून बनवलेली असते। ही आहे साइड प्लेट किंवा क्वार्टर प्लेट। या प्लेटचा उपयोग टेबल सेटअपमध्ये रोटी किंवा चपातीसारख्या साइड डिश सर्व करण्यासाठी केला जातो। हे आहे अंडरलाइनर किंवा सॉसर। सर्विस देताना चहा कॉफीचे कप किंवा सूप बाउलच्या खाली ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। ही आहे फुल प्लेट किंवा डिनर प्लेट। भाजी भात असा मेन कोर्स सर्व करण्यासाठी या प्लेटचा उपयोग केला जातो। ही आहे ओव्हल प्लॅटर किंवा सॅलड प्लेट। कुठलंही स्टार्टर किंवा सॅलड सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। हा आहे पोर्शन डिश किंवा बाउल। कुठलीही भाजी किंवा डिश सर्व करण्यासाठी याचा उपयोग होतो। ही आहे स्टार्टर प्लेट। या प्लेटचा उपयोग कुठलंही स्टार्टर सर्व करण्यासाठी केला जातो। हा आहे बाउल। कुठलीही ग्रेव्ही किंवा डाळ यामधून सर्व केली जाते। हा आहे बडवास। एखादी कळी किंवा एखादा छोटासा बुके ठेवून हा वास टेबलच्या मध्यभागी ठेवला जातो, ज्यामुळे टेबलाचं सौंदर्य वाढतं। याला क्रुएट सेट म्हणतात। यात सॉल्ट म्हणजेच मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर ठेवली जाते। या सेटमधल्या 3 छिद्रवाल्या भांड्यात ब्लॅक पेपर आणि 2 छिद्रवाल्या भांड्यात मीठ ठेवलं जातं। ही दोन्ही भांडी टेबलाच्या मध्यभागी ठेवली जातात। हे आहे शुगर बेसिन। शुगर सॅचे म्हणजेच साखरेची छोटी छोटी पॅकेट्स यातून सर्व केले जातात। हा आहे सूप बाउल विथ अंडरलाइनर। सूपची सर्व्हिस यामधून केली जाते। हा आहे कॉफी कप विथ सॉसर। यात कॉफीची सर्व्हिस केली जाते। हा आहे टी कप विथ सॉसर। टी म्हणजे चहा यातून सर्व केला जातो। हा आहे स्ट्रॉ होल्डर। स्ट्रॉ यामध्ये ठेवून सर्व केले जातात। हा आहे नॅपकिन होल्डर किंवा टिश्यू पेपर होल्डर। नॅपकिन किंवा टिश्यू पेपर यातून सर्व केले जातात। आता बाकीचे आयटम्स बघूया। हे आहे टेबल मॅट। या मॅटचा उपयोग टेबल कव्हर करायला किंवा सजवायला केला जातो। हे आहे सॅल्वर। कुठलीही डिश ग्लासेस किंवा अन्य वस्तू एका जागेहून दुसऱ्या जागी घेऊन जाण्यासाठी याचा उपयोग केला जातो। हे आहे ग्लास कोस्टर। टेबलवर ग्लासच्या खाली ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो। ही आहे ब्रेड बास्केट। कुठल्याही प्रकारचे ब्रेड म्हणजे रोटी चपाती हे सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। ही आहे हॉट वॉटर केटल। यामध्ये पाणी गरम करून चहा किंवा कॉफी बनवता येते। आता आपण ग्लासवेअर पाहूया। हा आहे मार्टिनी ग्लास। मार्टिनी नावाचं कॉकटेल सर्व करण्यासाठी याचा वापर केला जातो। हा आहे रोली पोली ग्लास। कोणतंही कॉकटेल किंवा मॉकटेल यातून सर्व करता येतं। हा आहे ओल्ड फॅशन ग्लास। यातून व्हिस्की सर्व केली जाते। हा आहे रॉक ग्लास किंवा ओल्ड फॅशन ग्लास। यातून देखील व्हिस्की सर्व केली जाते। हा आहे शॅम्पेन ट्यूलिप। शॅम्पेन नावाची वाईन यातून सर्व केली जाते।
हा आहे ब्रँडी बलून. ब्रँडी नावाचं अल्कोहोलिक बेवरेज यामधून सर्व केलं जातं. हा आहे डिकँटर ग्लास. कुठल्याही ड्रिंकसाठी आवश्यक मिक्सचर म्हणजे त्या ड्रिंकमध्ये मिसळण्यासाठीचं पेय, जसं कोल्ड्रिंक्स, पाणी, सोडा इत्यादी, या ग्लासमधून सर्व केलं जातं. हा आहे शेरी ग्लास. शेरी नावाची वाईन यातून सर्व केले जाते. हा आहे रेड वाईन ग्लास. यातून रेड वाईन सर्व केली जाते. हा आहे व्हाईट वाईन ग्लास. यातून व्हाईट वाईन सर्व केली जाते. हा आहे एपी वाईन ग्लास. शॅम्पेन सोडून कोणतीही वाईन यातून सर्व केली जाते. हा आहे हायबॉल ग्लास. यातून जास्त करून पाणी सर्व केलं जातं. हा आहे आईस्क्रीम बाउल. यातून आईस्क्रीम सर्व केलं जातं. हा आहे बियर गॉबलेट ग्लास. यातून बियर सर्व केली जाते. हा आहे बियर पिल्सनर. यातून देखील बियर सर्व केली जाते. हा आहे टॉम कोलिन ग्लास. टॉम कोलिन नावाचं कॉकटेल यातून सर्व केलं जातं. हा आहे टकीला ग्लास किंवा शॉट ग्लास. टकीला नावाचं अल्कोहोलिक बेवरेज यातून सर्व केलं जातं. हे आहे ज्यूस डिस्पेन्सर. बुफेमध्ये ज्यूस सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे आहे सूप ट्युरिन. बुफेमध्ये सूप सर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ही आहे शेफ हँड डिश. बुफेमध्ये कोणतीही डिश किंवा जेवणाची सर्व्हिस करण्यासाठी शेफ हँड डिशचा उपयोग केला जातो. या व्हिडिओमधून तुम्हाला फूड अँड बेवरेजेस सर्व्हिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या इक्विपमेंट्सबद्दल माहिती मिळाली. त्यांची नावं आणि त्यांचे उपयोग तुम्हाला शिकायला मिळाले. या सगळ्या उपकरणांची नावं आणि त्यांचा उपयोग कुठे करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला फूड अँड बेवरेज डिपार्टमेंटमध्ये काम करणं नक्कीच सोपं जाईल.